वहिनी, मला माहिती आहे की आपण भव्य राजमहालातल्या सुखसुविधेत वाढला आहात. त्या महालासमोर माझ्या हातून बनवलेली ही छोटीशी झोपडी सूर्यासमोर एखाद्या काजव्यासारखी आहे. या परिस्थितीत या वनामध्ये मी आपल्यासाठी हेच घर बनवू शकलो. जर यात काही उणीव राहिली असेल तर मला क्षमा करावी. भ्राता लक्ष्मण, आपण आमच्यासाठी सृष्टीतील सर्वात सुंदर घर बनवलेत. आणि ह्यासाठी आम्ही आपले मनापासून आभार मानतो. वहिनी, आता आपण शास्त्रोक्त पद्धतीने गृहप्रवेश करावा. भ्राता लक्ष्मण, पाहिलं तर ही झोपडी नक्की छोटी आहे, परंतु याच्या प्रत्येक कोपऱ्यात श्रद्धा, सत्यता आणि आपल्या भ्राता आणि वहिनीसाठी प्रेम आणि आदर पुरेपूर जाणवतोय. खरंच भ्राता, आपल्या या भक्तीची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. श्रीराम श्रीराम या श्रीराम श्रीराम. एकांत हवा आहे आम्हाला. माझ्या स्वागताची ही पद्धत अति प्रिय आहे लंकेश. प्रणाम आचार्य. आपण क्रोधात आहात? अनभिज्ञ आहे की हा क्रोध आहे की चिंता. क्रोध प्रत्येक प्राणी मात्राचा शत्रू आहे आणि चिंतेला चिते समान मानलं जातं. आपल्या चिंतेचा विषय सांगा. विष्णू, आमच्यासाठी हे जाणून घेणं आवश्यक आहे की विष्णू आमचा प्रथम शत्रू आहे की नाही. आम्ही याबाबत अंधकारात आहोत आणि जर हाच आहे तो ज्याबद्दल शनी वारंवार म्हणत आहे, तर लंकेश आपल्या शत्रूचा विनाश करूनच सुखाने श्वास घेईल. सर्वप्रथम आपला सर्वात मोठा शत्रू, आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा. हे आपल्या विनाशाला आमंत्रण देऊ शकत. आम्हाला कोणीच मारू शकत नाही गुरुदेव, आम्ही अमर आहोत. लंकेश अमरत हिरण्यकश्यपूही होता, पण जर का आपला विनाश करणारा विष्णूचा अवतार असेल तर आपल्याला सतर्क राहायला हवं. आम्ही सतर्क आहोत गुरुदेव, आम्ही सतर्क आहोत, परंतु विष्णू काय कपट करेल याबद्दल अंधकारात आहोत आणि म्हणूनच आम्हाला क्रोध येत आहे. जर विष्णूने लंकेशाच्या विनाशासाठी अवतार घेतला आहे तर कुठे घेतला असेल, कोण आहे तो, या प्रश्नांचं उत्तर मिळत नसल्यामुळे
आम्ही विचलित आहो. शांत व्हा लंकेश, शांत व्हा. चिंतेच्या अग्नीत आपणास नाही, आपल्या शत्रूस जळायची आवश्यकता आहे. आमचं म्हणणं ऐकाल. आज्ञा द्या गुरुदेव. आपण तपस्या करा, एका वर्षाची कठोर तपस्या. तपस्या एक अशी साधना आहे ज्याने ताप, जाप, श्राप आणि आपल्या चिंतेपासून मुक्ती मिळू शकते. या तपस्येने आपण बलशाली होऊन अधिक बलशाली बनू शकता. आणि विष्णूचे छळकपटही जाणून घेऊ शकता. मग लंकेश तप करेल गुरुदेव, अवश्य करे. आणि जोपर्यंत लंकेशाला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, लंकेश अन्न, जल, विश्राम, निद्रेचा त्याग करे. विष्णूच्या छळकपटाचे भेद लंकेशाला जाणून घ्यावेच लागतील. आणि आम्ही हे जाणून घेऊच. चरते हैं मधुवन में आज विचरते हैं. थांबा महाराणी मंदोदरी, आपण इथून पुढे जाऊ शकत नाही. प्रणाम गुरुदेव. क्षमा असावे गुरुदेव, मी माझ्या पतिदेवांना भेटू इच्छिते. धैर्य धरावा महाराणी. मी कसा धीर धरू गुरुदेव, आपणच सांगा. एक वर्ष झाले ना मी त्यांना भेटली, ना त्यांचे दर्शन झाले आणि नाही त्यांच्याशी काही बोलणे झाले आणि नाही त्यांची सेवा करून
पुण्य मिळू शकले. गुरुदेव, असं वाटते तप माझे पती नाहीत तर मी तपस्या करते. आणि तरी आपण बोलत आहात कि मी धीर धरू. जर आपण इतके दिवस धैर्य धरलं आहे तर अजून काही काळ थांबा. उद्या प्रातः रावणाचे तप पूर्ण होईल. त्यांना आपल्या प्रश्नाची उत्तरे हवी जी त्यांना मिळतील. उत्तर गुरुदेव? कोणतं उत्तर? आणि गेलं एक वर्ष आपणास मी प्रश्न विचारते आहे कि माझे पती कशासाठी तप करतायत, पण आपण मला माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेत. महाराणी, काही प्रश्नांची उत्तर नाही समजली तर उचित असेल आपण जाऊन विश्राम करावा. उद्या भेट होईलच. गुरुदेव, जेव्हा यांचा तप पूर्ण होईल मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. हो, उद्या प्रातः विष्णूच्या अवताराबाबत जे रावणाच्या मनात प्रश्न आहेत त्यांची उत्तरे त्यांना मिळतील. लक्ष्मण, मी तुला कधी विश्राम करताना पाहिले नाही. तू नेहमीच सावधान आणि सतर्क असतोस. लक्ष्मण, ऋषी मुनींनी घेरलेल्या चित्रकूट पर्वताचे वातावरण प्रसन्न आहे. इथे कधीच कोणाच्या मनात पाप प्रवेश करू शकत नाही. प्रभू रक्षण करा. प्रभू श्रीराम. प्रभू, आपण माझ्या सोबत चला. कृपा करा प्रभू. का, काय झालंय मुनीवर? अनर्थ झालाय प्रभू, अनर्थ झाला. निकटच्याच गावात राहणारे महर्षी चक्रधर अत्यंत घायाळ झाले. त्यांना आपल्या कुटीत आणलंय. शीघ्रता करा प्रभू, शीघ्रता करा. माते, कृपा करून हे जल ग्रहण करावं. माते, ह्या काही बोलत का नाहीत? ज्या आईच्या 15 वर्षीय मुलाची हत्या केली गेली असेल ती काय बोलणार? कोणी हत्या केली आहे? सकट नावाचा राक्षस आम्हाला त्रास देत आहे. आम्ही देवाची केलेली पूजा अर्चना आणि यज्ञ उधळून लावतो. माझ्या 15 वर्षीय पुत्राने जेव्हा त्याच्या विरुद्ध आवाज उठवला तेव्हा तो माझ्या पुत्राचा मृतदेह देखील सोबत घेऊन गेलाय. तेव्हापासून माझ्या पत्नीच्या मुखातून एक शब्दही निघाला नाही आहे.
प्रभू श्रीराम माझी सहाय्यता करा, आम्हाला आमच्या पुत्राचा मृतदेह मिळवून द्या, जेणेकरून त्याच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी आम्ही अंत्यसंस्कार करू शकू. नक्कीच मुनिवर, आपल्या पुत्राच्या आत्म्यास शांती अवश्य मिळेल, आणि जो दुष्ट त्याला घेऊन गेलाय त्या राक्षसाचा शकटला त्याच्या दुष्कर्मांचा दंड अवश्य देईन. असं ऐकले शकट साधारण दैत्य नाही, तो बलवान शक्तिशील आणि क्रूर राक्षस आहे. जर आपल्यातल्या कोणीही त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर तो संपूर्ण चित्रकूट उद्ध्वस्त करेल. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपल्या या स्थिर नगराला अस्थिर होऊ देऊ नका. परंतु मला माझ्या पुत्राचा मृतदेह हवा आहे. एका मृतदेहासाठी आपण या साऱ्यांचा मृतदेह पाहू इच्छिता महर्षी? माझ्या मते यांनी या विषयापासून अलिप्त राहायला हवं. मुनिवर आपण चिंता करू नये, वाईटपणा हा कितीही सशक्त का असेना पण त्याचा विनाश हा निश्चित आहे. मी तुमच्या पुत्राचा मृतदेह अवश्य आणेन. त्या शकटला आव्हान देण्याचा अर्थ आहे कोणीही जीवित राहणार नाही, सगळं संपेल जर आपल्यातल्या कोणीही त्या शकटला आव्हान दिले. कोणी कितीही बलवान आणि शक्तिशाली का असेना त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावीच लागणार. दंड तेही सकटला महाऋषी चक्रधरने. तो नाणकी युवा ऋषींना भडकावून माझ्या विरुद्ध भडकावून खूपच चांगलं केलं. आता ते दोन युवा ऋषी या लोकातून मृत्यूलोकात जातील. मृत्यूलोकात महाऋषींच्या पुत्राचा मृतदेह घ्यायला येत आहेत ना ते. या युवा ऋषींनो या, तुमचं स्वागत आहे. स्वागत आहे तुमचं. स्वामी, अनाचारी आणि अत्याचारी यांचा वध करून या समस्त ऋषी मुनींना भय आणि संकटातून मुक्त करा. असंच होईल सीते, असंच होईल. आपल्या माणसांना गमावणं काय असतं हे आम्ही जाणतो. कोणी आपल्या पुत्राला गमावतो तर कोणी आपले पिता. परंतु हे दुःख हृदयाच्या खाचा करतात मुनिवर. तुम्ही मला आशीर्वाद द्यावा. नको जाऊस बाळा.
तो राक्षस खूपच दुष्ट आहे, निर्दयी आहे. नको जाऊस पुत्रा, नको जाऊस. तुम्ही मला पुत्र म्हणालात माते. आता तुमचा पुत्र होण्याच्या नात्याने माझ्या मातेला दुःख देणारे आणि माझ्या बंधूंची हत्या करणाऱ्या दुष्टांचा अंत करणे हा माझा धर्म आणि कर्तव्य आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्यावा की मी माझा धर्म आणि कर्तव्य पूर्ण करू शकेन. यशस्वी भव. चूक झाली, खूप मोठी चूक झाली आम्हाकडून. खूप अयोग्य झालंय. रामांना शकटकडे जाऊ दिले हे उचित नाही. शिवानंदजी, आपल्या मते उचित शब्दाची काय व्याख्या आहे हे सांगण्याचे कष्ट घ्याल आपण. आणि राक्षसांचा असा हैदोस घालणं, ऋषीमुनींना मारणं योग्य आहे? आपण सर्व भावनेच्या अधीन होऊन निर्णय घेत आहात. वास्तविकता काय आहे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्नच करीत नाही. त्याचं शत्रुत्व पत्करणं आपण सर्वांना घातक ठरू शकतं. जेव्हा शत्रूचा अंत होईल तेव्हा शत्रुत्वाची समाप्ती होईल. आम्हाला रामांवर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा राम शकटचा विनाश करतील तेव्हा सगळं ठीक होईल. भीतीही राहणार नाही आणि आतंकही संपेल. मूर्ख आहात आपण, मूर्ख. म्हणूनच बालिशपणे बोलत आहात. विकटला नाही ओळखत का? विकट जो शकटचा ज्येष्ठ बंधू आणि त्याच्याहून अधिक निर्दय आहे. जेव्हा विकट हे जाणेल की आम्ही रामांच्या निर्देशाने त्याच्याशी विद्रोह केला आहे तर तो क्षण आपल्या जीवनातला अंतिम क्षण सिद्ध होईल. आपणास रामांना थांबवायला हवं. जर का रामांद्वारे शकटाला किंचितही इजा झाली किंवा तो जखमी झाला तर त्याचा बंधू विकट संपूर्ण चित्रकूटाला उद्ध्वस्त करून टाके. आता काही नाही होऊ शकत. राम आणि लक्ष्मण तर आधीच निघाले.
संकट जेव्हा समोर येतो तेव्हा भल्या भल्यांचे मस्तक झुकतात आणि जे नाही झुकत त्याचं शेर मी थडापासून वेगळं करतो. आमचं मस्तक तुझ्या समोर तेव्हा झुकेल जेव्हा तू मुनिवरांच्या मृत पुत्राला पुनर्जीवित करशील. तो बालक तर मृत्युमुखी पडलाय. जर असं असेल तर तू त्याला मृत्यू का दिलास? जीवन आणि मृत्यू देणं हा परमेश्वराचा अधिकार आहे. या प्रदेशाचा परमेश्वर मी आहे. माझ्या परवानगी शिवाय जो कोणी या प्रदेशात येतो त्याला मृत्यू देणं हा माझा हक्क आहे. तुझ्या याच अधिकाराला आव्हान देण्यासाठी आलो आहोत. तुम्हा दोघांना तर मी चिमटीतच कुस्करून टाकेन. तू तर एक भित्रा शिरोमणी आहेस जो एका 15 वर्षाच्या मुलाची हत्या करून स्वतःला वीर समजत आहे. जर तू आम्हाला महर्षींच्या मुलाचा मृतदेह देत असशील तर आम्ही शांतीपूर्वक इथून निघून जाऊ. महर्षीचे मुक्तिदाता बनून आला आहात ना तुम्ही. अरे त्या ऋषींनाही हे जाणून घेऊ द्या की या प्रदेशाचा परमेश्वर शुंभ सकट आहे. प्रभू आपण तर एक देवता आहात. आपल्या हातूनच माझ्या पुत्राला मुक्ती मिळेल. कृपा करा प्रभू, कृपा करा. मुनिवर मला लज्जित करू नका. वेळ वाया न घालवता आपल्या पुत्राचा अंत्यसंस्कार करा. परंतु काय? शिवानंदजी सांगत होते शकटचा अजून एक बंधू आहे जो अत्यंत भयंकर आणि बलशाली आहे.
जेव्हा त्याला त्याच्या बंधूच्या मृत्यूची बातमी कळेल त्यानंतर तो शांत राहणार नाही. मग येऊ दे त्यालाही. शकटचा वध करून आम्ही एका वाईटाचा अंत तर केलाच आहे. माझे बंधू राम त्याच्या बंधूचाही वध करून समस्त चित्रकूटला दुष्कर्म आणि अत्याचारापासून कायम स्वरूपी मुक्त करतील. तर सांगावे कुठे आहे तो भयंकर विकट, आणि जर तो असेल तर त्याने या क्षणी माझ्या समोर यावे. कोणी मारलं माझ्या बंधूला? त्रास होतोय. मलाही होतोय. बोल, कोणी केलं हे दुस्साहस? चित्रकूटहून आलेल्या दोन ऋषींनी. मला असं वाटत एकाच नाव राम होत. राम? चित्रकूट मध्ये राम नाम? राम, तू तर आता मृत्यूलोकातच जाणार. माझ्याने होणार नाही, हे माझ्याने होणार नाही. मी माझ्या हातांनी माझ्या पुत्राच्या मृतदेहाला अग्नी देऊ शकणार नाही, नाही देऊ शकणार. एका पुत्राचं कर्तव्य असत की तो आपल्या पित्याचे अग्निदाह संस्कार करे. पित्याचं कर्तव्य नाही. मी हे नाही करू शकत, नाही करू शकत. मुनिवर, तुम्हाला तुमच्या पुत्राचा अंत्यसंस्कार करावाच लागेल. नाही श्रीराम, नाही. नाही, तुम्ही मला पुत्र म्हणालात. माझ्या पुत्राचा ज्येष्ठ बंधू या नात्याने मी आपल्याला विनंती करतो, आपणच माझ्या पुत्राचे अग्निदाह संस्कार करा. Oh.
मी ऐकलंय की चित्रकूट वरून येऊन दोन ऋषींनी माझ्या बंधूची हत्या केली आहे. मला हेही ठाऊक आहे की त्या दोन ऋषींमधील एकाचं नाव राम आहे. राम तुझं नाव काय आहे? ऋषी आनंद आहे. रामाला वाचवण्यासाठी तू असत्य बोलत आहेस. तू माझ्या बंधूला कसा काय मारशील? अरे मारणं तर दूर, तू त्याच्या समोर स्वतःच्या पावलांवर उभाही राहणार नाहीस. मी शेवटचा विचारतोय, कोण आहे राम? कुठे आहे राम? तुला काय वाटलं महावृषी, कि मी रामाला दंड दिल्याशिवाय इथून निघून जाईन? कदापि नाही, कदापि नाही. राम माझ्या समोर ये, अन्यथा मी या महाऋषीचा इथेच अंतिम संस्कार करीन. माझ्या समोर ये. तर तू आहेस राम? हो मीच आहे, अयोध्या नरेश, स्वर्गीय महाराज दशरथ पुत्र. राम. जर तू अयोध्या नरेश महाराज दशरथांचा पुत्र आहेस तर या वनात काय करतो आहे? असत्य बोलत आहेस तू, असत्य. आम्ही रघुवंशी कधी असत्य बोलत नाही. कधी अधर्माचं आचरण करत नाही, कधी अनाचार आणि अत्याचार करत नाही. परंतु तू अनाचार, अत्याचार, अनाचार, असत्य, अन्याय ह्या सगळ्यातच रुची ठेवतोस. म्हणूनच मी सत्य कथन करून सुद्धा तुला माझ्यावर विश्वास बसत नाही. परंतु आता मी तुला खरं काय आहे ते सांगतो, सत्य काय आहे ते सांगतो. शकटचा वध मी केला आहे. समाजद्रोही, अधर्मी आणि अत्याचारी दैत्यांचा वध करण्यासाठी हा रघुवंशी राम वचनबद्ध आहे. आज ह्या सर्वांसमक्ष मी तुझा विनाश करून ह्या प्रदेशला तुझ्या त्रासातून मुक्त करणार आहे. राम आपला धनुष्यबाण खाली ठेव, नाहीतर मी एक एक करून इथे उपस्थित सर्व ऋषी मुनींचा वाद करीन. राम राम सिया राम, राम सिया राम, राम सिया राम. बोला श्री रामांचा जय असो, बोला श्री रामांचा जय असो, बोला
राम लक्ष्मण आणि सीतेला तत्काळ चित्रकूट सोडून जावं लागेल. हे आपण काय बोलत आहात शिवानंदजी? या निरर्थक बोलण्याला काय अर्थ आहे? आपण आपलं मुख बंद ठेवा. आपल्या कारणानेच हे सर्व घडले. आपल्या ह्या पुत्रा कारणच आज समस्त राक्षस गण आपले शत्रू बनले. आज ते शकट आणि विकट होते, उद्या त्यांचे परम मित्र महाबली राक्षस खर त्यांचा प्रतिशोध घेण्यासाठी येथे येतील. हा खल कोण आहे शिवानंदजी? आपणास ठाऊक आहे खर कोण आहे? कोणा राक्षस राजाचा बंधू आहे तो? त्या प्रचंड शूरवीराचं नाव आहे रावण. ज्याच्या 20 बाजू आहेत, 10 मस्तके, त्याचे वास्तव्य अनाकलनीय आहे. परंतु हे विख्यात आहे की त्याने ब्रह्माजींकडून वर प्राप्त केले की तो वानर आणि मनुष्य या दोन जातींविरहित कोणीच त्याला वधू शकत नाही. तो अमर आहे, अजर आहे तो. असं ऐकलंय की त्याने क्रीडेमध्ये कैलास पर्वत उचलला होता. काय आपण अशा शक्तिशाली योद्ध्यास आव्हान देऊ शकतो? जर राम आणि लक्ष्मण येथून नाही गेले तर खर सोबतच महाबली रावण देखील आपल्या सर्वांवर आक्रमण करेल आणि आपल्या सर्वांवर निश्चितच प्रलय ओढवेल. प्रलय!